मित्रांनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. महानगरपालिकेअंतर्गत इथे नोकरीची सुवर्ण संधी तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे. सरकारी नोकरीची ही सुवर्ण संधी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरळ सेवेने इथे ही भरती होणार आहे. तर कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहेत, यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, अशी संपूर्ण माहिती इथे तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे या दिलेल्या पदांसाठी अप्लाय करायचं की नाही ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. तर चला आपण सविस्तरपणे इथे व्हिडिओला जी आहे ती सुरुवात करूया. पण तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल आणि असे नोकरीविषयक माहितीचे व्हिडिओ तुम्हाला इथे दररोज बघायचे असतील तर आठवणीने आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि न चुकता नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड केले की त्याची माहिती तुम्हाला इथे सगळ्यात आधी मिळत जाईल. तर आजची जी नोकरीची जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे ती इथे आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या अंतर्गत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या अंतर्गत 386 पदांसाठी ही सरळ सेवेनी भरती आहे. तर कोणकोणत्या पदांसाठी ही भरती आहे ती सविस्तरपणे आपण बघूया. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या अंतर्गत इथे ही जाहिरात आहे. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इथे स्थायी आस्थापनेवरील गट प आणि गट क संवर्गातील जी रिक्त पदे आहे सरळ सेवा प्रवेशाने इथे भरण्यात येणार आहे. सो पात्र उमेदवारांकडून इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहे. तो याविषयीची 26 जी जाहिरात आहे ती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जी वेबसाईट आहे या अधिकृत संकेतस्थळावर इथे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सो कोणकोणती 26 पदं जी आहेत ती आपण बघूया. सो यासाठी पहिल्यांदा इथे आहे अतिरिक्त कायदा सल्लागार 1 याचं पद आहे. विधी अधिकारीच्या 1 पोस्ट आहे. उपजिल्हा अग्निशामक अधिकारीच्या 1 पोस्ट आहे. विभागीय अग्निशामक अधिकारीची 1 पोस्ट आहे. उद्यान अधीक्षक वृक्ष यांच्या अंतर्गत 1 पोस्ट आहे. सहाय्यक उद्यान अधीक्षकच्या 2 पोस्ट आहे. उद्यान निरीक्षकच्या 4 पोस्ट आहे. हॉर्टिकल्चर सुपरवायझरच्या इथे 8 पोस्ट आहे. कोर्ट लिपिकच्या 2 पोस्ट आहे. ॲनिमल किपरच्या 2 पोस्ट आहे. त्यानंतर समाजसेवकच्या 3 पोस्ट आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी इथे 41 पोस्ट आहे. त्यानंतर लिपिकच्या इथे पोस्ट आहे, जवळजवळ 213 जागा ज्या लिपिक ह्या पदांसाठी इथे आहेत. आरोग्य निरीक्षकच्या इथे 13 पदांसाठी ही वॅकन्सी आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्य अंतर्गत 75 पोस्ट आहे. ज्युनियर इंजिनियरच्या ह्या पोस्ट आहे आणि कनिष्ठ अभियंता विद्युत अंतर्गत इथे 18 या पोस्ट आहे. सो असं टोटल 386 पदांसाठी ही जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सो संपूर्ण पदांची जी माहिती यामध्ये दिलेली आहे, ज्युनियर इंजिनियर अंतर्गत इथे पोस्ट आहे आणि सरळ सेवेने ही भरती असणार आहे. सो वरील पदांकरता भरावयाची जी पदांची आरक्षणनिहाय संख्या आहे, सामाजिक आणि समांतर आरक्षण, सो यासंबंधित शैक्षणिक अर्हता काय लागणार आहेत, वेतन श्रेणी किती आहे, वयोमर्यादा, परीक्षक शुल्क काय असणार आहे, अर्ज करण्याची पद्धत काय असणार आहे, अर्ज करण्याची मुदत आणि इतर आवश्यक अटी आणि शर्ती ज्या आहेत त्या सर्वसाधारण सूचना इथे महानगरपालिकेच्या या संकेतस्थळावर प्रसिद्ध आहे. सो आपण आत्ता जी आहे ती पदांची इथे माहिती बघितलेली आहे. ही जाहिरात जी आहे ती न्यूजपेपरमधली इथे जाहिरात जी प्रसिद्ध करण्यात आलेली होती ती दिलेली आहे. सो यामध्ये फक्त पदाचं नाव आणि किती पदसंख्या आहे ती दिलेली आहे. सो या पदांसाठी तुम्ही इथे अप्लाय करू शकता आणि तुम्ही जर या दिलेल्या पदांसाठी इथे पात्र नसाल तर आपल्या चॅनलवरती नोकरीविषयक माहितीचे बरेच व्हिडिओ इथे अपलोड केलेले आहेत. नवनवीनसुद्धा हे महत्त्वाचे व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी इथे येणार आहे. तर हे व्हिडिओ दररोज आठवणीने बघण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल तर आठवणीने आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या पदांसंबंधीची जी संपूर्ण माहिती आहे ती वेबसाईटवरती तुम्हाला रिक्रुटमेंट या इथे ह्याच्यामध्ये बघायला मिळणार आहे या मेनूमध्ये. पण ऑफिशियल वेबसाईटवरती जी जाहिरात आहे आता ही शॉर्ट जाहिरात जी आहे ती आपण बघितलेली आहे, जी न्यूजपेपरमधली होती. ऑफिशियल जी जाहिरात आहे ती अजून वेबसाईटवरती इथे प्रसिद्ध नाही आहे. ती वेबसाईटवरती तुम्हाला उपलब्ध होईल 19 ऑगस्टपासून. जी जाहिरात आहे संपूर्ण 26 ज्यामध्ये शैक्षणिक अर्हता काय असेल, वेतन किती आहे या पदांसाठी, तुमची वयोमर्यादा यासाठी काय असणार आहे, त्यानंतर अर्ज कसे करायचे आहेत आणि अर्ज करण्याची मुदत किती आहे, ही संपूर्ण माहिती जी आहे ती ऑफिशियल जाहिरात जेव्हा वेबसाईटवरती प्रसिद्ध होईल तेव्हा ती बघायला मिळेल. सो 19 ऑगस्टला इथे जेव्हा ऑफिशियल वेबसाईटवरती ही जाहिरात प्रसिद्ध होईल त्यासंबंधी संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी इथे घेऊन येणार आहे. सो ही जी जाहिरात आहे ती आता 13 ऑगस्टला इथे प्रसिद्ध झाली होती न्यूजपेपरमध्ये. राजेश पाटील आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या अंतर्गत. सो 386 पदांसाठी जी 26 जाहिरात आहे ती लवकरच इथे प्रसिद्ध होईल. सो संपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायला मिळेल. आता पदांसंबंधीची माहिती इथे व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्हाला.
सो अजून जर काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला इथे लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला इथे शेअर करा. सो पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.